हाय एव्ही फिल्मी चॅनल चॅनलवरचा आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आजचा व्हिडिओ आहे बर्थडे बॉय प्रसाद जवाने बद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका हाय मी आधीश एव्ही फिल्मी चॅनल चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तीस नोव्हेंबरचा दिवस आहे अर्थातच आपला सगळ्यांचा लाडका बिग बॉस मराठीचा कंटेस्टंट प्रसाद जवानेचा आज हॅपीवाला बर्थडे आहे आणि त्यानिमित्त प्रसादच्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील आधीच तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया प्रसादच्या शिक्षणापासून प्रसादनी डी वाय पाटील आकुर्डी इथनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा जो सुपरस्टार आहे हा जो एक रियालिटी शो होता त्याच्यातून त्याच्या करिअरला सुरुवात केली ज्याच्यामध्ये त्याच्यासोबत नम्रता संभेराव असेल जी सध्या आपल्याला हास्य चित्रामध्ये दिसते किंवा अभिजित खानकेकर असेल हे सगळे लोक त्या पर्वामध्ये होते त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमधनं त्यांनी त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा झी मराठीची असे ह्या कन्यादान याच्यामध्ये शरद मुंगशे यांच्या बरोबर स्क्रीन शेअर केली होती यानंतरच्या प्रवासामध्ये प्रसादच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या आणि चॅलेंजिंग भूमिका आल्या जसं की तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की प्रसादनी आईलाबाई होळकर यांच्या पतीचं काम केलं होतं ज्याच्यामध्ये अहिल्याबाईंच्या भूमिकेमध्ये आपल्याला उर्मिला कानेटकर दिसली होती लिमिटेड भागांची ही मालिका होती ज्याच्यामध्ये प्रसाद आपल्याला एका ऐतिहासिक भूमिकेमध्ये दिसला होता त्याच्यानंतर अशीच एक महत्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका प्रसादनी केली होती एका हिंदी सिरियलमध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका केली होती आणि ती भूमिका सुद्धा विशेष महत्वाची होती विशेष गाजली होती आणि प्रसादचं सफर इथपर्यंत थांबत नाही तर प्रसादनी अनेक बॉलिवूड फिल्म जसं की मलंग असेल ज्याच्यामध्ये त्यांनी मोहित सुरी बरोबर काम केलं असं होतं त्याच्यानंतर सध्या एक विलन रिटर्न ही जी रिसेंटली फिल्म येऊन गेली त्याच्यामध्ये त्यांनी जॉन इब्राहिम बरोबर स्क्रीन शेअर केली होती हे सगळं तर झालं त्याच्या सगळ्या फिल्मी करिअरच्या बाबत पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रसाद त्याच्या आईशी खूप जास्त अटॅच आहे त्याच्या आईचं आणि त्याचं किती बॉन्डिंग आहे हे आपण बिग बॉस मध्ये सुद्धा बघितलंय अपार्ट फ्रॉम दॅट प्रसादचे जे मित्र आहेत ते सुद्धा इंडस्ट्रीमधली मातब्बर नावं आहेत ज्याच्यामध्ये नम्रता संभेराव असेल तेजस्विनी पंडित असेल धैर्यशील भोलप असेल ही सगळी मंडळी त्याच्याबरोबर असतात इनफॅक्ट जेव्हा नम्रता संभेराव आई होणार होती तेव्हा तिच्यासाठी जो मोठा एक ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम एक सरप्राईज प्लॅन करण्यात आला होता त्याच्यामध्ये प्रसादचा सुद्धा एक महत्वपूर्ण रोल होता आणि जेव्हा नम्रता आई होणार होती तेव्हा त्याची ते एक भावनिक पोस्ट प्रसादनी त्यावेळेला शेअर केली होती की मामा होणं ही खरंच खूप जगातली उत्तम फिलिंग आहे कारण तो नम्रताला बहिणीसारखा मानतो आणि त्यांनी ती खूप छान पोस्ट शेअर केली होती आणि ओव्हरऑल आतापर्यंत असं सगळं करत करत प्रसाद पोहोचलेला आहे जिथे तो आपल्याला मनमुराद एंटरटेन करतो आहे एक माणूस म्हणून तो सगळ्यांना विशेष आवडलेला आहे सो अशा या आपल्या लाडक्या प्रसादला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका